कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं वैभव देशमुख नावाचा एक तरुण त्याच्या ऍक्सिडेंट नंतर एक वर्षभराने कोमातनं बाहेर आला. त्याच्या घरातल्यांना आनंद झाला पण वैभवने त्याच रात्री त्याच्या बायकोला मारहाण केली आणि व्हेरी नेक्स्ट डे वैभवची डेड बॉडी एका निर्जन स्थानी सापडली. खुन्याच्या शर्टची फाटलेली बाही आणि त्यावर चिकटलेले केस हा सगळ्यात मोठा पुरावा आम्हाला घटनास्थळी सापडला. आणि त्यानंतर एक अत्यंत महत्वाची गोष्ट आम्हाला समजली, ती अशी की वैभव सरिताला घटस्फोट देणार होता आणि त्यासाठी तिने केलेल्या सगळ्या विश्वासघाताचे पुरावे त्याने त्याच्या ऑफिसमध्ये लपवून ठेवले होते. काय असतील हे पुरावे? या वैभवच्या खुनाशी त्या पुराव्यांचा काही संबंध असेल? बघूया. हे वैभव सरांची कॅब आहे, तुमच्या आठी चहा आणू. नाही काही नको, तू बाहेर थांब. प्रेरणा चव्हा सर, केविनचा कोपरान कोपरा शोधूया, पुरावे इथेच कुठेतरी आहेत. सर लॅपटॉपला पासवर्ड ओपन नाही होत. काहीच सापडत नाहीये सर, जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते सुद्धा सगळे त्याच्या ऑफिसच्या कामाच आहेत. सर मी काय म्हणतो, त्या सरिताला ताब्यात घेऊया. मॅडमची एका उलट्या हाताची पडली ना सगळं सांगेल. तिच्या विरुद्ध कुठलाही पुरावा नसताना असं नाही करतायत चव्हाण. पेंटिंग बघ, मस्त आहे. मस्त तर आहेच पण ते जरा ऑड नाही वाटत आहे. जनरली भिंतीच्या मध्यभागी पेंटिंग असत. हे उगच असं खाली लावलंय ना. सावी बघू.